नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुबोध देशमुख. अनेक जणांचा प्रॉब्लेम असा असतो की खूप प्रयत्न करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. आता या लोकांसाठी मी सांगू इच्छितो की हे लोक फक्त ह्या दोनच गोष्टीवर फोकस करतात, डाएट एक्सरसाइज, आहार आणि व्यायाम. तर हे तर महत्त्वाचं आहेच, परंतु या व्यतिरिक्त पण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची रात्रीची 7 तासाची शांत झोप असणं खूप महत्त्वाचं आहे. 10-10:30 वाजता तुम्ही झोपलेले असावेत रात्री. तुम्ही जर उशिरापर्यंत जागरण करत असाल तर तुमचं शरीर चरबी धरून ठेवतं, शरीरामधून फॅट बर्न होत नाही, त्यामुळं रात्रीची 7 तासाची शांत झोप खूप महत्त्वाची. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाएट. आता डाएटसाठी खूप लोक खूप क्रिटिकल डाएट, एक्स्ट्रीम डाएट करत राहतात की दुपारी एकदाच जेवतात किंवा फक्त भाजीन भाकरीच खातात. तर असं न करता प्रॉपर बॅलन्स मील जाणं गरजेचं आहे. तुम्हाला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी, त्याबरोबरच फायबर्स, या 7 गोष्टींचं योग्य प्रमाणामध्ये तुम्ही आहारामध्ये त्याचं इन्क्लूड करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स डाएटसाठी तुम्हाला प्रॉपर 3ही वेळेस खाणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, व्यायामामध्ये बरेच जणं तासनतास चालत असतात किंवा अनेक वर्षापासून योगासनं करत असतात. आता एवढं करूनही जर त्यांचं वजन कमी होत नसेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्यायामामध्ये आपली काहीतरी चूक होते. त्यामुळं त्यांनी ह्या व्यायामासोबत कुठंतरी मसल ट्रेनिंग किंवा रेझिस्टंट ट्रेनिंग ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या मसल्स डेव्हलप झाल्या तर आणि तरच तुमच्या रक्तातली आणि शरीरातली चरबीची पातळी कमी होणार आहे किंवा ती वापरली जाणार आहे. तुमची मसल ही एकमेव गोष्ट अशी आहे की तुमची ती चरबी वापरू शकते, त्यामुळे तुम्हाला रेझिस्टंट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉर्मोनल बॅलन्स. आता बऱ्याच जणांमध्ये थायरॉईड असतं, ते चेकच केलं जात नाही, किंवा विटॅमिन डी हे एक विटॅमिन पण आहे, हॉर्मोन पण आहे, तर याची पातळी खूप कमी असते. कितीही चांगला आहार घेतला, कितीही चांगला व्यायाम केला तरी मग वजन कमी होत नाही, थकवा जात नाही. तर ह्यासाठी तुम्हाला विटॅमिन B12, विटॅमिन D, कॅल्शियम, आयन, थायरॉईड ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित शरीरामध्ये योग्य प्रमाण असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला 4 गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे, आहार व्यायामासोबतच रात्रीची शांत झोप आणि तुमचा हॉर्मोनल बॅलन्स. धन्यवाद.